या बातमीचे प्रायोजक आहे लेटेस्ट आर्टिकल सुधाकर कॉम्प्लेक्स बँक ऑफ इंडियाच्या एटीएम खाली 7 रस्ता सोलापूर। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सांगितलेल्या परिवर्तनाचा विचार भारतीय समाजातील महिलांनी कृतीत आणल्याशिवाय भारत महासत्ताक होणार नाही असे विचार प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी मांडले। सावित्रीबाई फुले यांच्या 192 जयंतीनिमित्त प्रबुद्ध भारत चौक थोरला राजवाडा मिलिंदनगर बुधवार पेठ येथे आयोजित केलेल्या व्याख्यानात त्या बोलत होत्या। प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीनं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवन व कार्य या विषयावर व्याख्यान व अभिवादन कार्यक्रम प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक आनंददादा चंदन शिवे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता। यावेळी सुमन बाबरे, रजनी सर्वदे, मुक्ताबाई बनसोडे, सिंधू गायकवाड, संगीता शितोळे, कविता चंदन शिवे, रुपाली मस्के, शोभा तळभंडारे, सखुबाई भोसले, मोहिनी शिंदे, कल्पना बाबरे, वनिता आबुटे, पौर्णिमा वाघमोडे, अनिता बाबरे, सुमन वाघमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।